नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान आणि आज खूपच सोप्या विषयावर मी बोलणार आहे. रिस्ट्रक्चरिंग ह्याच्याबद्दल बोलणार आहे मी. आणि रिस्ट्रक्चरिंग जेव्हा होतं कंपनीमध्ये, जेव्हा आपण रिस्ट्रक्चरिंग हा शब्द वापरतो, तेव्हा दोन पद्धतीने होतं ते. एक म्हणजे डाऊनसाइझिंग आणि दुसरं म्हणजे डाऊनस्कोपिंग. आणि आत्ता मी तुम्हाला त्या दोघांमधला फरक सांगणार आहे आणि त्या दोघांचा अर्थ सांगणार आहे. जेव्हा आपण म्हणतो कंपनीचं रिस्ट्रक्चर वगैरे होत आहे, तेव्हा खूपदा ती एकतर डाऊन साईज तरी होते नाहीतर डाऊन स्कोप तरी होतो त्याच्यामध्ये. आता फरक काय ह्याच्यामधला? डाऊन साईझिंग तुम्ही खूपदा ऐकलं असेल. डाऊन साईझिंग म्हणजे तुम्ही तुमचं जे ऑपरेशन आहे, ज्या ज्या देशांमध्ये आहात, ज्या ज्या प्रांतांमध्ये आहात, ज्या ज्या सबब्समध्ये आहात, ते कमी करणं, थोडक्यात तुमच्या ब्रँचेस कमी करणं, ते म्हणजे डाऊन साईझिंग. थोडक्यात आता HDFC बँक असेल आणि HDFC बँकची ब्रांच ही मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, पार्ला, सांताक्रूज, खार, बांद्रा या सगळ्या जागांमध्ये 5-5 ब्रांचेस असतील त्यांच्या अगदी. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता रिस्ट्रक्चरिंग करणं आवश्यक आहे, एक्सटर्नल रिस्ट्रक्चरिंग, आणि आपण आता डाऊनसाइझिंग करणं आवश्यक आहे. एवढ्या ब्रांचेस आपल्याला मॅनेज करणं कठीण जात आहे, खूप खर्चाचं ठरत आहे, तर ब्रांचेस कमी करणं आवश्यक आहे. तर मग HDFC बँक म्हणेल, आता आपण मालाडवाली ब्रांच बंद करून टाकूया, फक्त गोरेगावमध्ये ठेवूया. जोगेश्वरीमधली पण बंद करून टाकूया. एक गोरेगावमधली आहे, मालाडमधली लोकं आणि जोगेश्वरीमधली लोकं सगळे गोरेगावलाच येतील. असं जेव्हा ठरवलं जातं, जेव्हा तुमच्या ब्रांचेस कमी केल्या जातात, त्याला डाऊन साईझिंग म्हणतात. आता मोठ्याल्या कंपन्यासुद्धा घेऊ शकता तुम्ही. मोठ्याल्या कंपन्यांचं जर का ऑफिस 3-4 देशांमध्ये असेल, 4-5 ऑफिसेस प्रत्येक देशामध्ये असतील त्यांची, आणि त्यांनी काही काही ऑफिसेस बंद करायची ठरवली, तर ते डाऊन साईझिंग. जेव्हा फॅक्टऱ्या बंद होतात, कधीकधी कार, आता कार जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचं आपण बघतो, टोयोटा, फोर्ड, ह्युंडाय ह्या सगळ्यांच्या कार मॅन्युफॅक्चरिंगच्या आपण कंपन्या असतात ना, म्हणजे नुसतं विकण्याचं नाही, मॅन्युफॅक्चरिंग जिकडे होतं त्या, आता कधीकधी ते ठरवतात की ह्या देशामध्ये खर्च खूप होतो आहे, ह्या देशामधले रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, इकडे लोकांना पैसे, सॅलरी, पगार खूप द्यायला लागतो, त्यापेक्षा स्वस्त देशात चला, त्याच्यामुळे महागातल्या देशामधलं फॅक्टरी बंद करून स्वस्त देशातच चालूया आपण, त्यालाही डाऊन साईझिंग म्हणतात. तुम्हाला माहिती आहे ऑस्ट्रेलियामध्ये टोयोटा, फोर्ड या सगळ्यांनी आपलं मॅन्युफॅक्चरिंग बंद करून टाकलं का? कारण त्याला रिस्ट्रक्चरिंग करायचं होतं. त्यांनी डाऊन साईज केलं म्हणजे काय? त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या त्यांच्या ज्या फॅक्टरीज होत्या त्या बंद करून टाकल्या, कुलूप लावलं त्याला. का? कारण ऑस्ट्रेलियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं गाड्यांचं खूप महाग पडत होतं त्यांना. इलेक्ट्रिसिटीचं बिल, रेंटचं बिल, लोकांना द्यायचे पगार, हे सगळं प्रचंड महाग होतं. अगदी जे स्पेअर पार्ट्स असतात जे वापरले जातात तेसुद्धा प्रचंड महाग होतं, म्हणून त्यांनी ते बंद करून टाकलं. पण म्हणून फोर्ड आणि टोयोटाचं मॅन्युफॅक्चरिंगच बंद झालं आहे का? नाही, जगभर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियासारखे काही काही देश बघितले ज्याच्यामध्ये खर्च खूप होतो आहे, म्हणून त्यांनी ते बंद करून टाकलं, त्या देशांमधलं मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे डाऊन साईझिंग. ठीक आहे, आता तुम्ही विचार कराल मग डाऊन स्कोपिंग म्हणजे काय? डाऊन स्कोपिंग म्हणजे तुमची जी व्हरायटी असते ना प्रॉडक्ट्सची किंवा सर्व्हिसेसची, ती व्हरायटी कमी करणं. आता एक हेअर सलोनचं एक्झाम्पल घ्या, नाव्याचं दुकान. नावी काय काय देऊ शकतो तुम्हाला? हेअरकट, डोक्याला मसाज, चंपी मॉलिश देऊ शकतो, दाढीमिशी करू शकतो तुमची, पायकांसाठी हेअर स्ट्रेटनिंग करू शकतो, हेअर कलरिंग करू शकतो, बरोबर. आता डाऊन स्कोपिंग म्हणजे काय? नाव्याने जर का ठरवलं की मी दाढी करणार नाही कोणाची, मी केसाला रंग करणार नाही, मी पुरुषांचे केस कापणारच नाही, मी फक्त बायकांचे केस कापणार आणि हेअर स्ट्रेटनिंग करणार, या दोनच गोष्टी करणार मी, अजून काही करणार नाही, तेव्हा आपण म्हणतो डाऊन स्कोपिंग. आता तुम्ही म्हणाल पण डाऊन स्कोपिंग का केलं जातं? कधी कधी ना आपल्याला आपलं जी खासियत आहे ती फक्त लोकांना दाखवायची असते. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना 10 गोष्टी करून लोकांपर्यंत पोचत नाही आहेत, त्यापेक्षा 2 गोष्टी करा, त्या दोन गोष्टी लोकांपर्यंत मस्तपैकी पोचवा, हा जेव्हा उद्देश असतो ना तेव्हा डाऊन स्कोपिंग म्हटलं जातं. म्हणजे आपण आपले पैसे, आपला वेळ, आपली एनर्जी, धावपळ 10 गोष्टींवर करण्यापेक्षा आपण म्हणतो की माझा वेळ, माझे पैसे, मी ह्या 2-3 गोष्टींवर फक्त लक्ष देऊन फोकस करेन, आणि तेव्हा आपण जेव्हा कमी करतो आपला कारभार तेव्हा त्याला डाऊन स्कोपिंग म्हणतात. म्हणजे ब्रांचेस बंद करणं नव्हे, पण ब्रांचेसमध्ये जे काम केलं जातं वेगवेगळं त्याची व्हरायटी कमी करणं म्हणजे डाऊन स्कोपिंग. ठीक आहे, आता तुम्ही उदाहरण, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं उदाहरण बघू शकता.
जर का एखादा अकाउंटंट असेल तो फक्त तुमचे टॅक्स रिटर्न्स न भरता ऑडिटिंगसुद्धा करत असेल आणि पार्ट टाईम संध्याकाळी लेक्चरिंग पण करत असेल आणि अशा अकाउंटंटनी ठरवलं की आता मला डाऊन स्कोपिंग करायचं आहे, तर तो काय काय करेल? तो म्हणेल मी लेक्चरिंग बंद करतो, मी ऑडिटिंग बंद करतो, मी फक्त तुमचा इन्कम टॅक्स भरणार. असं जर का त्यांनी विचार केला, खूप जण नाही करत, 10 गोष्टी करायला बघतात, ज्या करायच्या नसतात त्याही करायला बघतात, पण जेव्हा असा विचार केला जातो तेव्हा तुम्ही डाऊन स्कोपिंग करताय. हां, डाऊन साईझिंग म्हणजे काय? पटकन बघूया फरक. अकाउंटंटचंच घ्या. अकाउंटंटची जर का 4 ऑफिसेस असतील वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये, त्यांनी 2 ऑफिसेस बंद केली, 2च चालू ठेवली, कारण त्या बाकी 2 ऑफिसेसचा चालू ठेवण्याचा खर्च अति होतोय, तर ते डाऊन साईझिंग. आणि जर का त्यांनी ज्या सर्व्हिसेस देतो त्या सर्व्हिसेस कमी केल्या तर ते डाऊन स्कोपिंग. ठीक आहे, आता तुम्ही करा विचार, वेगवेगळी उदाहरणं घ्या. तुम्ही अशा कंपन्यांचा विचार करा ज्या कंपन्यांमध्ये खूप प्रॉडक्ट्स होते. कधी कधी काही काही कंपन्या सॉफ्ट ड्रिंक पण बनवतात, चिप्स पण बनवतात, चॉकलेट पण बनवतात. अशा कंपन्यांनी जर का विचार केला की चॉकलेट बनवणं बंद करूया, आपण फक्त पोटॅटो चिप्सवरच फोकस करूया किंवा फक्त सॉफ्ट ड्रिंकवरच आपण फोकस करूया, तर ते झालं डाऊन स्कोपिंग. तर हा होता फरक डाऊन साईझिंग आणि डाऊन स्कोपिंगमधला. थँक्यू.